बाबा 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 काय झालं? तू काय बोललास रुही टीचरला? नाही नाही, असं का विचारतेस तू? तुझा फोन झाल्यावर त्या रडत होत्या, त्यांच्या डोळ्यात पाणी होत, आणि त्या रडत असल्या कि मला पण रडू येतो, आणि मी रडले कि तुला चांगलं नाही वाटत ना? नाही बाळा, अजिबात नाही. I can't see you crying. हो ना, मग तू रोहित टीचरचा प्रॉब्लेम सॉल्व कर ना, समजव त्यांना. तूच करू शकतोस, हे करशील ना? लक्ष्मी बाळा, प्रॉमिस, तू रोहित टीचरचा प्रॉब्लेम सॉल्व करशील, त्यांच्याशी कट्टी नाही घेणार, प्रॉमिस कर ना. गुड बॉय. ये माई, ओ माई, शेखर दादा, देवके, उदय भाऊजी, या जरा समजणी बाहेर या. ए अम्मा आली काय? काय ग, का बोलवलंस? हे काय दादांना नाही आणलं? कसं आणणार, त्यांचं ऍक्सिडेंट झालं हे माहित नाही वय. हा ठीक आहे, मग इथं काय झालंय त्यांना नंतर सांगा. काय घडलंय वय सांगती? आता तुमच्या लेकीबद्दल काय बोलायचं? घटक्यात हे बोलायली आहे, घटक्यात ते बोलायली आहे, म्हणून तिला म्हणलं जे काय बोलायचंय समद्यांच्या समोर बोल. म्हणजे कोणाच्या अभिमानामध्ये शंका राहील नग. बोल. मला इतकंच सांगायचंय, मी मान्य केलंय जयदीप जिवंत नाही. पण माझ्या मान्यानं सत्य बदलणार नाही. आपण काय मानायचं ते आपल्यावरच आहे. त्यानं जयदीपचं सत्य बदलणार नाही, पण तरीबी तुमच्या समाधानासाठी तो नाही हे म्हणायला माझी काही हरकत नाही. देवीच्या इच्छेपुढं कुणाचं काय चालतं? आणि तिची जर इच्छा असेल की मी हे लगीन करावं, तर राहुलशी लगीन करायबी मी तयार. गौरे आई, माझं बोलून झाले. कळलं कशासाठी बोलावलं होत हे कळलं? झालंय तुमचं, मी जाऊ आता. नाही नाही, मी जायला सांगितलं. अजून एक महत्वाचं काम आहे. काय? बाय, तुझ्या मनात आलं तेव्हा तू लग्नाला वकार दिलास, मनात आलं नकार दिलास, आता परत समद्यांच्या समोर तू वकार दिलास. माझा भाऊ एवढा शिकलेला, सवरलेला, फॉरेनला राहून आलेला, अपमान झालाय त्याचा, माफी मागावी लागेल आमची.